बारामती पोलिसांची धडक कारवाई, मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीला केले जेरबंद, 2,88,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बऱ्याच दिवसापासून पोलिसांना चाकवा देत बारामती शहर आणि ग्रामीण परिसरामधून मोटरसायकली चोर चोऱ्या करत होते. त्या अनुषंगाने शोध पथकातील अधिकारी शोध करीत होते. त्यामागील सराईत गुन्हेगार सुनील गोपणे दीपनगर काटेवाडी अशा चोऱ्या करीत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यास ताब्यात घेतले असता त्याने 4 मोटरसायकली चोरल्या आहेत असे सांगितले, पण थोडा खाक्या दाखवून सखोल चौकशी केली असता त्याने 13 मोटरसायकली चोरल्याचे कबूल केले. त्याची सर्व किंमत एकूण 2,88,000 रुपये आहे. या सर्व गाड्या बारामती, इंदापूर, दौंड, निंबाळगर, वडगाव, नबीड येथून चोरी केलेल्या आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून इतरही त्याच्यावरती 22 गुन्हे दाखल आहेत. ही कर्तव्यदक्ष कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग जयंत मीना, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती उपविभाग गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस हवालदार शिवाजी निकम, पोलीस नाईक संदीप कारंडे, सदाशिव बंडगर यांनी केली. किंवा बारामती तालुका इंदापूर या हद्दीतून पुणे यांच्या हद्दीतून वारंवार मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्या अनुषंगाने आम्हाला गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील गोपणे व 21 वर्ष या इसमासाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता आतापर्यंत 13 मोटरसायकल चोरल्याचं निष्पन्न झाले असून त्या आम्ही हस्तगत केलेल्या आहेत. सदर आरोपी हा पाठीमागच्या 6 महिन्यापूर्वीचा वेळी तो जॉईन आला होता, त्यावेळी त्यानं 18 मोटरसायकल चोरल्या होत्या. तसेच त्या पद्धतीने या आरोपावर पोक्सो ॲक्टनुसारही गुन्हा दाखल झालेला आहे. अशा 13 मोटरसायकल आणि पोक्सो ॲक्टमधील फरार आरोपी जो सुनील गोपणे आहे त्यांना आम्ही अटक केलेलं आहे. प्रतिनिधी अक्षय थोरात, महाराष्ट्र न्यूज, बारामती, पुणे.